आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. मालवणला किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती भव्य दिव्य पुतळा काही महिन्यांपूर्वी उभा केलेला होता. नेव्हीच्या अखत्यारीत असणारं काम हे बांधकाम खात्याने पुढाकार घेऊन केलेलं होतं आणि 8 महिन्यात फक्त फारसं वादळ वारं कुठलंही नसताना हा पुतळा अचानकपणाने कोसळला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात 45 किलोमीटर वेगाने वारं होते, पण माझ्या माहितीनं ते 27-28 किलोमीटर ताशी वेगानेच होते, त्याच्यापेक्षा जास्त नव्हतं. आणि जर एवढं मोठं वादळ असतंच तर 2-4 झाडं पडली असती, झाडं न पडता फक्त पुतळा पडला. याचा अर्थ पुतळ्याचं काम सदोष होतं. पुतळ्याची कमकुवत स्ट्रक्चर जे होतं त्याला जबाबदार कोण आहेत याची चौकशी सरकारने केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील भ्रष्टाचार या लोकांनी केला आणि अपरिपक्व अननुभवी माणसाला हे काम मित्र आपला आहे या नात्यानं देण्याचं काम कुणीतरी केलं. आणि ज्याने 1.5-2 फुटाचे पुतळे केलेले आहेत त्याच्याकडून 28 फूट उंचीचा पुतळा केला. आणि इथले स्थानिक मंत्री आपल्याला सांगत आहेत की वाईटातून चांगलं, या वाईटातून काहीतरी पुढे चांगलं होणार असेल. मला आश्चर्य वाटतं आणि मंत्र्यांची बुद्धीची कीव वाटते की अशा प्रकारे त्यांचं उद्गार आणि त्यानंतर ते पुढं म्हणतात की 100 फुटाचा भव्य दिव्य पुतळा आम्ही उभा करू. अहो, 28 फुटाचा पुतळा उभा तुम्हाला करता सरळ आलेला नाही आणि तुम्ही 100 फुटाची चर्चा करता. आणि याच्यासाठी बांधकाम खात्यातला भ्रष्टाचार आणि अतिघाई हेच याचं कारण आहे. आणि वाईटातून चांगलं घडेल अशी अपेक्षा ज्या मंत्री महोदय करतात. आता महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कमकुवत आणि कमी दर्जाच्या व्यक्तींच्याकडून, याचं म्हणजे ज्याच्यात स्किल नाही अशा व्यक्तीकडून ही उभारणी करण्यात आल्यामुळं हा पुतळा पडला. प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्र सरकार भ्रष्टाचार करत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आणि कामामध्ये पैसे काढण्याच्या पलीकडे या सरकारला काही दिसत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आता अनेक प्रकल्प यांचे हे सदोष आहेत हे आता सिद्ध व्हायला लागलेलं आहे. त्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत देखील असा घोटाळा यांनी केलेला दिसतो आहे आणि त्यामुळं याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारला प्रायश्चित्त होईल. महाराष्ट्रातली जनता हे सहन करणार नाही. आणि केसरकर म्हणत आहेत ते बरोबर आहे, याच्यातून काहीतरी चांगलं होईल. चांगलं एकच आता घडू शकतं, महाराष्ट्राचं सरकार सत्तेतून जाईल आणि जनतेचं रयतेचं राज्य ज्यांना करायचं आहे रयतेचंच राज्य पुन्हा महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही. विरोधी पक्षाला नसता दाखवला, कारण कायम सत्तेच्या भोवती राजकारण करण्याची सवय भारतीय जनता पक्षाला आणि सत्तेत बसणाऱ्या लोकांना आहे. आम्हाला महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या झालेल्या पुतळा पडल्याची जी दुर्घटना आहे त्याचा धक्का महाराष्ट्राला बसलेला आहे. आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही, पण याच्या मागे सरकारचा निष्क्रियपणा आहे, नाकर्तेपणा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारमध्ये जो सध्या भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार देखील यात आहे असं आमचं मत. पडलेल्या पुतळ्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि या पुतळ्याच्या जागी अधिक चांगला भक्कम असा पुतळा बसवण्याचं काम हे सरकारला करावंच लागणार आहे. त्यामुळं हे सरकार जाईल, आमचं सरकार येईल, आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने करू. परंतु यामध्ये आज जे घडलेलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. एवढं गंभीर कधीच महाराष्ट्रात घडलं नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रतापगडावर पुतळ्याचं उद्घाटन केलं
मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियामध्ये आज पुतळा दिमाखात उभा आहे. आपल्या 1921 साली पुण्याला एक हे आहे, शाळा आहे, त्या शाळेच्या बाहेर प्रांगणामध्ये 1921 साली पुतळा तयार करायला सुरुवात झाली मुंबईत. 28 साली तो पुतळा पूर्ण केला आणि तो आज अश्वारूढ पुतळा पुण्यात एका शाळेच्या बाहेर लावलेला आहे. त्या नाही नाही पुण्यात आहे ते, तो 1921 साली 28 तयार झाला, कोल्हापूरला आहे. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची असं कधीच झालेलं नाही जे यांच्या काळात झालं. खात्याच्या मार्फतच आपटे नेव्हीला कसा कळला? आपटे जो शिल्पकार आहे त्याचा पत्ता नेव्हीला कुणी सांगितला? हे सगळं बांधकाम खात्याच्या पुढाकारातून झालेलं आहे आणि बरोबर तो कल्याणचाच आपटे निघावा. आणि या सगळ्या कामामध्ये आपटेचा पत्ता नेव्हीला सांगण्याचं काम कुणी केलं? आणि बांधकाम खात्यानंच हे काम करून घेतलेलं आहे. नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी फक्त तो पुतळा आल्यावर तिथे बसवलेला आहे. त्यामुळे दोष हा महाराष्ट्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घ्यावी आणि महाराष्ट्राच्या जनतेची आता माफी मागावी. असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर देखील विरोधकांनी गप्प बसावं आणि तुमची आरती करावी असा जर गैरसम अपेक्षा असेल त्यांची, तर ते वेगळ्या भ्रमात आहेत. महाराष्ट्राचा सर्वोच्च अभिमान कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज. सगळा महाराष्ट्र कोणाच्या मागे एकसंघपणाने ज्यांचे आराध्य दैवत म्हणून पूजा करतो ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा पुतळा उभा करताना देखील तुम्ही काळजी घेत नाही आणि अतिशय चुकीच्या लोकांना ज्यांची कुवत नाही अशा लोकांच्याकडून हा पुतळा करून घेण्याचा हट्ट करता आणि टेंडर न काढता तशीच वर्क ऑर्डर देता. ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. पण याला कारण महाराष्ट्र सरकारचं आततायीपणा आहे असं मला वाटून पाहते आहे. आणि असे गुन्हे दाखल करणे याच्यापेक्षा याची सखोल चौकशी करा. गुन्हे कसे दाखल केले? म्हणजे तुम्ही पुतळा पडल्यावर लगेच तुम्ही गुन्हे दाखल केले, त्याची काही चौकशी केली, त्याचा स्ट्रक्चरल डिफेक्ट काय होते, कोणतं मटेरियल वापरलेलं होतं, त्याचं वजन काय होतं, त्याचा थिकनेस काय होता, वाऱ्याच्या किंवा कशाच्यामुळे पडला त्याचं काही अभ्यास केला का? लगेच गुन्हे दाखल केले. याचा अर्थ काय? तुम्हाला जनतेच्या समोर काहीतरी आम्ही केलं आहे असं दाखवायचं आहे. पण ॲक्च्युली ॲक्शन हे सरकार कधीच करत नाही. अहो पुतळा पूर्ण पडल्यावर आम्ही बोलतो आहे तरी भाजप म्हणत आहे की आम्ही राजकारण करतो आहे. तर त्याच्या दोन पुतळ्याच्या तिथल्या दोन फरशा पडल्यावर आम्ही जर बोललो असतो तर नक्कीच याच्यापेक्षा जास्त आवाज काट केला असता. आता महाराष्ट्र सरकारला तोंड दाखवायला जागा नाही. जे प्रकल्प महाराष्ट्र सरकारने केले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा प्रकल्प असो, कोणताही प्रकल्प केलेला असो, सगळीकडे गळती आहे, भेगा पडलेल्या आहेत, स्टॅबिलिटी स्ट्रक्चरला फारशी नाही. टेंडर काढणे, मोठमोठे प्रकल्प घोषित करणे, इव्हेंट करणे, इव्हेंटजीवी सरकार आहे आणि इव्हेंट करण्यातच यांचा सगळा पैसा खर्च होतो आहे. त्यांना देणं घेणं जनतेच्या हिताचं नाही आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तुम्ही इथं ज्यावेळी बोलवता त्यावेळी किमान ती सगळी व्यवस्था उत्तम आहे का हे बघायचं तरी तारतम्य महाराष्ट्र सरकारने दाखवायला पाहिजे होतं. आणि त्यामुळं आता नेव्हीवर ढकलण्याची काही गरज नाही. हे जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे आणि त्याची जबाबदारी घेऊन त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची क्षमा मागावी, सगळ्या शिवप्रेमींची क्षमा मागावी. वैभव नाईकांची माहिती खरी असेल कारण ते इथले स्थानिक आमदार आहेत, त्यामुळं आणि मंत्री या भागातले त्या तसे केपेबल आहेत या हे असे उद्योग करण्यात. पण मूळ त्या आपटेंना काम देण्याची कल्पना कुणी मांडली तो खरा दोषी. आपटेची कुवतच नव्हती, आपटेने 1.5-2 फुटाचेच पुतळे केलेले होते, त्याला काम देणारा खरा दोषी आहे असं माझं मत आहे. साहेब या आपटेंना वाचवण्याचे प्रयत्न प्रचंड चालू आहेत सरकारचे आणि हे दोन्ही आपटे हे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीने अपराधी आहेत. पण अशा आपटेंना मागं घालणारं जे सरकार आहे
ते त्यापेक्षा जास्त दोषी आहे असं माझं मत आहे. साहेब की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विषयी अशा घटना घडतील असं कधीच अपेक्षित नव्हतं. आता बांधकाम विभागाने जो पत्रव्यवहार केला त्याच्यावर आम्ही जाहीरपणाने बोलणं योग्य नव्हतं, पण आम्हाला कधीच असं वाटलं नाही की एवढा कमकुवत पुतळा यांनी उभा केलेला आहे. आज ही दुर्घटना घडलेली आहे, तो महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान हाच खरं कोसळलेला आहे, आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला याचा प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे, आणि पापाचे घडे भरलेले आहेत या सरकारचे, आणि त्यामुळं या सरकारला त्याबाबतीत महाराष्ट्रातली गावोगावातली जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. एक म्हणजे कामाचा दर्जा कमी असण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात कुठेतरी भ्रष्टाचार झालेला असतो. म्हणजे 100 रुपयाचं काम 150 रुपयाला नाही तर 200 रुपयाला द्यायचं आणि 70 रुपयाचंच ॲक्च्युली काम करायचं, असे उद्योग सर्व प्रकल्पात चालले आहेत. त्यामुळे प्रचंड मोठा पैसा काढण्याचा उद्योग हा व्यवस्थित टेंडर मॅनेज करून होतो महाराष्ट्रात, आणि त्याचा परिणाम कामांचा दर्जा कमकुवत होण्यात झालेला आहे. सगळे रस्ते, सगळे पूल, सगळ्याच गोष्टी आज प्रचंड कमकुवत आहेत. प्रोजेक्टची कॉस्ट प्रचंड असते, पण ॲक्च्युली काम करणाऱ्या माणसाला त्याचा फायदा फार झालेला असतो, कामात पैसे कमी असतात. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत देखील हीच गोष्ट झालेली आहे, आणि टेंडर न काढता हे काम दिलेलं आहे, आणि ज्या पद्धतीनं ह्याचं त्याचं निवड झाली तो पत्रकारां त्याने एक लेख लिहिलेला आहे त्या आपटेंनी, त्यातही ते सांगतात मी कशा कमीत कमी वेळेत काम केलं. पण 3 मॉडेल होते, त्यातले 2 नेव्हीने दिलेले, पण ते तिसरंच मॉडेल मान्य झालं. तिसरं मॉडेल नेव्हीने जे मॉडेल दिलेलं होतं ते मान्य झालं नाही, तिसरं मॉडेल मान्य झालं, म्हणजे बाहेरच्या कुणीतरी ते इन्फ्लुएन्स करून ते मॉडेल मान्य करायला लावलं. हे सगळं धक्कादायक आहे, आणि महाराष्ट्राची या सरकारने केलेल्या या अक्षम्य अपराधाची चौकशी झाली पाहिजे. इकडे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशही बायस असतात असा आमचा अनुभव आहे. यांना सोयीचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश करतात. जर खरंच चौकशी करायची असेल तर विरोधी पक्ष नेत्यांनी, 2 सभागृहातले 2 विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी चॉईस केलेल्या उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. असं आहे की पूर्ण एकनाथ शिंदेंपासून सगळं सरकार महाराष्ट्रातल्या महिला असुरक्षित असण्याचे जबाबदार आहेत. महिलांच्यावर अत्याचार वाढलेले आहेत, लहान मुलींच्यावर शाळेत जाणारे अत्याचार वाढलेले आहेत. प्रचंड मोठ्या तणावाखाली महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या भगिनी आहेत, आणि हे फक्त इव्हेंट करत हिंट आहेत, आणि जाईल तिथे 5-5 कोटी रुपये खर्च करून मोठे मांडव घालून सभा करणं, एसटीने महिलांना गोळा करणं आणि त्यांच्यासमोर व्याख्यान देणं, याच्या पलीकडे या सरकारचं आता दुसरं काही काम राहिलेलं नाही. त्या बिचाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी म्हणतात की आम्हाला संरक्षण द्या, आम्हाला सुरक्षित जीवन द्या, आम्हाला हे असे पैसे तुम्ही वाटायचं वाटताय ते वाटा, वाटण्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही, पण सुरक्षित जीवन द्या आणि सुरक्षिततेची हमी द्या. जे सरकार महाराष्ट्रातल्या भगिनींना सुरक्षिततेची हमी देऊ शकलं नाही त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना लक्षात आले. लोकसभेच्या आधी आपण यांचे लाडके नव्हतो, आता हे 2-3 महिन्यासाठीच आपण लाडके आहोत, पण सुरक्षितता ही महाराष्ट्रातल्या महिलांची सगळ्यात मोठी मागणी आहे, आणि कायदा व सुव्यवस्थेच्या धज्ज्या उडलेल्या आहेत महाराष्ट्रात. कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रात कुठंच शिल्लक राहिलेलं नाही. गुन्हेगार देखील आता पोलिसांच्यावर वार करायला लागले. पुण्यामध्ये APIला एक कोयता गँगमधल्या एका कोयताधारी माणसाने वार केला, म्हणजे पोलीस देखील असुरक्षित आहेत. त्यामुळे सरकार टोटल फेल्युअर झालेलं आहे महाराष्ट्राचं. त्यामुळे मी एकाला कुणाला दोष देण्यात अर्थ नाही, हे सगळेच गेले पाहिजेत असं माझं मत आहे. पण सरकार बांधकाम खात्याचाच हा दोष आहे, नेव्हीचा काही संबंध नाही. कितीही आणि म्हटलं तर त्या बिचाऱ्या नेव्हीच्या माणसाला, अधिकाऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. हा पुतळा कुणाकडून करून घेतला, त्याचं नाव कोणी सुचवलं, तो पुतळा आणणं, तिथं इन्स्टॉल करणं ही जबाबदारी कुणाची होती, या सगळ्याची चौकशी. म्हणून आम्ही म्हणतो आहे की निपक्षपातीपणाची चौकशी झाली पाहिजे, काय सोकावता कामा नये, म्हणून निपक्षपातीपणाने चौकशी व्हायला पाहिजे, आणि त्यासाठी आमचा या सरकारवर विश्वास नाही.
सरकार आपल्या सोयीचे निवृत्त न्यायाधीश नेमतं आणि निवृत्त न्यायाधीश निकाल देत नाहीत दोन दोन वर्ष. आता या देशामध्ये दोन पक्ष फुटले तरी अजून न्याय मिळालेला नाही की कोणा काय खरं आणि काय खोटं. त्यामुळं डिले करणं हा या सरकारचा स्वभाव आहे. देश विरोधी पक्ष, दोन विरोधी पक्ष नेते आहेत विधानसभेत आणि विधान परिषदेत, यांनी चॉईस द्यावा आणि त्या निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली ही चौकशी व्हावी. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.